हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व. मी पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग परत चालू केला आहे आणि आता वाजलेलं आहे 12 वाजून गेलेले आहेत. आम्ही सकाळीच ब्लॉग चालू करणार होतो बट सकाळी लवकरच उठलेलो मी 8 वाजताच उठलेलो. बरं की मी सकाळपासून तुम्हाला दाखवीन कारण की नाश्त्याला आज मम्मीने आपे बनवलेले मग ते सर्व बनवले मग त्याच्यानंतर पार्सल पिंकूला पाठवले मग जैनपेठीत गेलो आई बाबांना. म्हणजे जैनपेठीत आम्ही पहिले राहायचो ना तिथे बाजूला आमच्या आई बाबा राहायचे तर तिथे जाऊन त्यांना पण दिला मग घरी आलो मग मम्मी बोलते आपण ब्लॉग करूया तर मम्मीने काहीतरी काय माहिती कुठली मच्छी आणली तर दाखवते मी आज मच्छीचा बेत आहे. आजचा वार शुक्रवार आहे आय थिंक. हा शुक्रवार आहे तर मच्छीचा बेत आहे आज. तर चला दाखवते मम्मी काय बनवते आज आणि एंडपर्यंत सगळ्यांनी बघत राहायचं आहे. अशी मी दरवेळी बोलतोय की मी व्हिडिओ आता बनवत जाईन पण आता खरंच बनवत जाईन कारण की मम्मीला बोललोय मी का मम्मी आपण होम टूर पण करूया. तर आज आज एखादे करू किंवा उद्या 2 दिवसात तर होम टूर करूच. खालचा तरी करू म्हणजे खालचा स्पेस आहे तो तरी करू आणि सेकंड पार्टला वरचा स्पेस करू कारण की एका ब्लॉगमध्ये पूर्ण होम टूर तर नाही होणार. तर जसा पॉसिबल होईल तसा मी तुम्हाला दाखवण्याचा सर्व प्रयत्न करेन. या सर मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती म्हणजे मी बऱ्याच ब्लॉगमध्ये असा विचार करते की तुम्हाला दाखव आमचे लहानपणीचा एक फॅमिली फोटो आहे. मग तुम्हाला दिसेल का नाही बट एवढा भारी आहे ना. याच्यामध्ये ही मी आहे, ही पिंकू दीदी, साऊ दीदी, मम्मी, दृष्टू आणि भाई. म्हणजे असे भरपूर सारे म्हणजे मी एक ब्लॉग बनवीन जो आमचे पूर्ण जुने फोटोजचा पूर्ण आहे. लहानपणापासून सगळ्यांचे फोटो आहेत आणि मला आवडेल तो ब्लॉग बनवायला तुमच्याशी शेअर करायला का म्हणजे कसा होता अगोदर. आणि नक्कीच मी तो बनवीन आणि तुम्हाला दाखवीन कारण की मी पण जेव्हा बघते ना असे जुने जुने फोटो जाम भारी वाटतं. तर एक ब्लॉग तर मी त्याचा हमकस बनवीनच. तर चला जाऊया आता खाली. अशी कशी येत मॅक्सिवर्ड आहे. कोणी सोडली तुला? तू फोर व्हीलर मध्ये तू अशी मॅक्सिवर येत काय बनवतस? बाल्याचा कालवण आणि आंबा. आणि मम्मीने सोलत घेतली आता कधी जेवण होऊन घेऊन आलो. तुला कसा पीठ घेऊन गेलतो आई बाबा किती खुश. आप्पा आले तर जुनी आठवण आली तेव्हापासून मी खाल्लंच नव्हतं. आई आई बाबा तुला बोलतात एवढी बाजूला पोर आहे तरी पण येईनाय का आम्ही का मारताव का तिला असं बोलतय. बाजूला म्हणजे बाजूच्या बिल्डिंग मध्येच राहतात आई बाबा तरी अजून गेली नाही. नाही आई बाबा ब्लॉग बघताय काय नाही मम्मी बाजूची बिल्डिंग तेव्हाच आमचा किचन असा सिस्टमॅटिक असत. नाही तो बघ ना सगळ्यांचाच असत ते. काय सगळ्यांचा सगळ्यांचाच पसारा असत. किती म्हणजे किती धुलाय भाऊचा बाला बघ किती मोठा मस्त दिसतोय चायनी चावच्यावर. मम्मी तुझी पोर आज कितीला उठले? लवकर उठले. उठून काम करतात तुमच्या किलो ओळख नाही बस. ते पण आज लवकर उठले पाया लवकर उठून आली ना जाऊन जेल पेटीत. मग ती बाबूला भेटायला पिंकूला हे घेऊन गेली तर पिंकू तिथं बेस हा बल्ल्याचा कालवण आणि बला फ्राय आणि बलाच आणि हा अंबार पण बनवलं. लवकर बनवतो का मी मला बाजूला करते आपल्याकडे असं टाइम नाही काय की मी स्टोरेज कमी केला ब्लॉगिंग साठी आणि तुला जायचं. हा बघूया अलिबाग स्टाईल मम्मीचा बाल्याचा कालवण. ओके अलिबाग नाही आमच्या मम्मीच्या स्टाईल मध्ये काय ते मच्छी अलिबाग वाले काही नाही शिकवलंय माझ्याने शिकवले. हा ते पण आहे मम्मीच्या हाताला चव आहे आणि माझ्या हाताला कोणची चव आहे माहितीये आमच्या आईची मोठी आईची. भारी झालं ना का विचारलं कसं बनवलं सांग ना काय टाकते तुम्ही टाकता
एखाद्याच्या हातावर असतंय ना ते बळा पण फ्रेश आहे. कोणी काय शिकवलंय नाही, माझी मी शिकलोय, मी माझे पोरीना शिकवलं. मग तुम्ही ना मना काय शिकवलंस? आता तुझी ती तुझी मर्जी, तू नाही शिकत तुला ना मना त्याच्या बाकऱ्या शिकली, माझ्या नाही शिकली. बरोबर ते असं केलं जाम तिखट लागतं आम्हाला. टमाटर बड़े मजेदार. चिंजू मिर्ची कोथिंबीर लसूण झटपट रेसिपी आहे नाही, पटकन होतं ना, काल बनवण्याचा टाइम लागतो. वाटण्याचा पण चांगला होता, पण आपल्याला आता मसाला कुटायला लागला, संपायला आलाय ना. नाही तर मला अटक करेल, तिला नाही आवडत ना ते, तिला राहणार जिरा असा पाव अशी बाजूला करायचा, मिक्स करायचा. मम्मी पली नाही मिक्स करत जास्त ना, सगळ्या आल्या ना. बेबी शॉवर आहे ना, आलं झाला डायरेक्ट चिंचेचा पाणी. चाहू आपण एक व्लॉग बनवून त्याच्यामध्ये केक बनवायचा आहे. केक हा मम्मी मम्मी कॅमेरा आला का बघ आता बघ फक्त नाही तर आमची केक स्पेशालिस्ट होती. एक एक आली तिचं लॉकडाऊन मध्ये केक एवढे चालायचे ना, पण अर्ध्यातले अर्धे फुकट जायचे. आता ओव्हन पण आहे, कायच नाही हल्ल्यापासून तसाच आहे, अजून आलेच पण नाही ते. काय बोल बर्थडे तुझी कसली, हा ना ओव्हनचा अजून उद्घाटन नाही. बनव हा साऊ बिस्किट वाला तो चीज केक, तो चीज केक जरासा पाणी चिंचेचा टाकून दे आणि मग त्यात मिरच्या कापून टाकते. मी ते चांगल्या जाम इझी आहे रेसिपी, म्हणजे जामच इझी, कालवण तर जाम इझी. आणि चांगलं झालं तुम्हाला कोणी विचारला कसं बनवलं काय टाकलाय, तुम्ही टाकलं टेस्ट टाकत आज संध्याकाळी होम टूर तुझा हायलाइट भारी वाटतं. त्या बरने दाखवल्यास कुठला काय दाखवू सांग, दाखव मम्मी सगळा दाखव, तू फक्त उभी राहा का, सगळा सांग काय काय आहे घरात. मिरच्या असं असतं आमची तर एवढा तिकट आम्हाला लागतं. आता उकलून द्यायचा ना फक्त. लसूण पेस्ट, कोको लिंब नाही भेटत आहेत, मयो आपला कोको मागल संपायला आलाय. आणि जर लिंबू असेल तर हे टाकायची गरज ना, पण हे टाकलं तर जरा चांगलं. कोको मागल आता संपत आले. मसाला, जिरा पावडर, वेलची पावडर, नाही बाबा ते पिंको आली ना, ती आल्यावर काय नाही टाकायला. काय काय भरून ठेवलाय मम्मीने मिक्सपास, झाला ना आता मिक्स करायचा ना. हो मग तयारी करायला जा, मी पण करते उरकला का.
बायका चालल्या आणि वट्टी भराला ना मम्मी आज जा तयारी कर यात काय काय सांबार आहे ते पण तळायचे कच्ची कोथिंबीर आलं लसूण पेस्ट मिरच्या सगळा टाकलाय याच्यात काय आलं मसाला हे टाकू का आपल्याला काय या पिंकूला आवडत नाही का म्हणजे तिला आवडत नाही ना म्हणजे आपल्याला आवडत ओके पहिला काय चालतोस ते काय बाला टाकतो मग हे टाकतो गाइज उद्याचा व्लॉग ना होम टूर असेल तर मला असं वाटतं सगळे बघा काय काय असते जास्त करून आमच्याकडे शोची गोष्टी जास्त आहेत कारण की मम्मीला आमच्या हाऊस आहे जास्त शोच्या गोष्टी आणायला तर मी सगळा दाखवेन म्हणजे हॉल आणि हे सर्व जो खालचा इंटेरियर आहे ना तर सगळा मी तुम्हाला दाखवेन उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळाही उद्याच्या ब्लॉगमध्ये राहा अटेंडन्स द्या म्हणजे असा सो बघूया आता काय होते दुष्टू तुझी हेअरस्टाईल मस्त आहे दुष्टूला आमच्या सासरी काहीच काम पडणार नाही आणि मला तुला भरपूर पडेल कारण पिंकू आमच्या तशी भरपूर काम करायची तिला बोलायचं बघ तुला सासरी काहीच काम नाही पडणार नाही कर काय नाही म्हणजे आता नाहीच आहे असंच असत जे लोक माहेरी आराम करतात ना सासरी काम करायला लागत म्हणजे कसा सगळा म्हणजे असं 50-100 जणांचा असं पूजन बिजन असला ना इले हप्ती ना सगळं जेवण बनवायचं करेल ते करीन कांतुबाईची पोर आहे काय पण करीन वा वाचतलंय बरे काय झाला कोण किती मोठी हिरोईन झाली तरी काम सुटतात का पडला नाही कधी रिटायर होतात बायका कधी रिटायर नाही तेच बोलतय ना सासरी तिला बघ तुझी सासूच बघत असेल ये मी आय जाऊ दे त्या गोष्टी जाऊ दे त्या गोष्टी जाऊ दे आता हे सगळं होऊ दे मला आमच्या घरांची पार्टी कशाला पण आवडत नाही मी कसा दुसऱ्यांची जाऊ दे की तुम्हाला मी बारीक होईन मग मी काम करून करून बारीक होईन त्याला काय अडचण आहे नंतर ते पण आहे जाऊ दे होईल ते होईल बघू पण त्याच्यातून मम्मीने आंबाला टाकली जरा लक्ष ठेव मी साडी लावली नाही मम्मी मी चाललोय उलटी राहा ना मी चाललोय जरा थांबशील का जरा थांबशील का इथं आलती पलटी करी जरा पिंकू कशी चावरली आता चावर तीन तिला सांगलं ना काय बोलली माहिती फक्त बोलून दिली ते काय आंबाडायची आलटी पलटी करता मी कुठे चार कंपनी इथून इथून नाही बोलली ती पिय दुष्टू काम करते आंबार झाली दुष्टूनी पण साईडच्या तुकडे आहेत त्यांना काही केलंय नाही म्हणजे पलटलं नाही पण झाले ना आणि कालवण कालवण ओके डन कॅमेरा लग काय नाही बोलत अशी किती बडबडत असते मम्मी आता आता बरी दिसते साप शिजवा हा मी गेलो साडी लावायला तर दृष्टीने आमच्या जरासा म्हणजे बघितलाय हाय हाय ओके जाऊ दे परत राग दे बोललो का चल एंड करायचा ब्लॉग भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याचा ब्लॉग काय असं हा ठीक करू आता फायनली करू आता नाही पसारा पसारा पण करू हा जे काय आहे मम्मीने जे जे काय केलंय ना सगळं दाखव हा बाय कर बाय